दरम्यान साई बाबांवरील आपल्या विधानावर स्वरूपानंद शंकराचार्य ठाम आहेत. साई भक्तांनी मंदिरात जाऊ नये, रामाचं नाव घेऊ नये, गंगा स्नान करू नये असं धक्कादायक विधान पुन्हा एकदा केलंय. वो हमारे मंदिर में न जाए, गंगा स्नान न करे, राम का नाम न ले, केवल साई बाबा की भक्ति करे तो हमें कोई दिक्कत नहीं. लेकिन जब वो आके हमारे यहाँ मिलावट करते हैं, धीरे धीरे प्रचोदयात की जगह साई प्रचोदयात करते हैं, साई नम शिवाय कहते हैं, तो ये मिलावट की बात जो है हमको पसंद नहीं है. साई राम कहते हैं, कहते बस इतनी आपका साई अगर इतना बड़ा समर्थ है तो वही पर्याप्त है, वही नहीं है. आप हमारे साथ मिलावट क्यों कर रहे हैं? आणि यावरच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती. त्यांच्याशी आज आपण ह्या विषयावर बातचीत करणार आहोत. नमस्कार. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांबाबत केलेल्या वक्तव्यावर आपली टिप्पणी काय आहे? कोकणेचा मागचा पुढचा संदर्भ अजूनही आम्हाला मिळालेला नाही. तो जर मिळाला तर त्याच्याविषयी बोलणं ठीक ठरेल, अन्यथा बोलणं योग्य होणार नाही. नक्कीच बोलणं योग्य होणार नाहीये. मात्र साईबाबा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातात, मात्र स्वरूपानंद हे मानत नाहीयेत, यावरती आपलं काय मत आहे? त्यांचे सगळ्यात जे भक्त असले तरी सुद्धा आज मेजॉरिटी जर पाहिलं तर तिथं कोणीही मुसलमान ही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाहीये. हिंदू ऍक्सेप्ट करतात हे दोन्हीचं प्रतीक आहे म्हणून, पण मुसलमान असं ऍक्सेप्ट करतायला कोणीही पुढे अजून आलेले नाही आहेत ना. कुठल्या मुसलमानांनी आपली प्रतिक्रिया दिली का की बाबा हे म्हणतात हे आम्ही हे आहे म्हणून आम्ही त्याचे प्रतिनिधित्व करतो म्हणून, ते नाही आहे ना. ते दोघांच्याकडनं झालं तर त्याचा उपयोग आहे, एकानं नसतं म्हणून काही उपयोगच नाही आहे. नक्कीच अजून मुसलमानांनी यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र आयुष्यभर फकीर राहिलेल्या साईबाबांना देवत्व बहाल करणं हे कितपत योग्य आहे तुमच्या मते? देव हे आपल्याकडं माणसामधून निर्माण झालेले असं असणार. त्यात दोन प्रकार आहेत, एक कर्म करून देवत्वाला पावणार आहे आणि एक स्वतः देव म्हणूनच निर्माण होणार आहे. अशा दोन प्रकारानं आपल्या धर्मामध्ये देवत्व दाखवलं गेलेलं आहे. तर यामधून कर्मातून आणि आपल्या समत्वेचा समत्वाचा संदेश देणारे म्हणून साईबाबा आहेत. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळं ते संत जरूर आहेत, आणि संत हे देवाकडं पोहोचवण्याचा मार्ग दाखवत असतात, स्वतःच्या आचरणातून दाखवत असतात. हां, त्यामुळं यांनी समत्वानं आपल्या देवाकडं जाण्याचा मार्ग साईबाबांनी दाखवलेला आहे. किंबहुना त्यांची जी दोन शब्द आहेत आणि वाक्य एक आहे, हे जसे वेदाचं महावाक्य असतं त्याप्रमाणे हे संतांचं महावाक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा या शब्दाचाच अर्थ की वेदावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा आहे, आणि सबुरी याचा अर्थ कोणतीही गोष्ट प्रतिकार न करता सहन करणं, की जे हिंदू धर्माचं ब्रीद आहे, कुठल्याही गोष्टीला प्रतिकार न करता सहन करणं. तर या दोन गोष्टी साईबाबांनी उद्धृत केलेल्याच आहेत, श्रद्धा आणि सबुरी. आणि शेवटी अंतिम सत्य आद्य शंकराचार्यांनी जे अद्वैत प्रतिपादन केलं, त्या अद्वैत प्रतिपादनातून सबका मालिक एक है या वाक्यानं तेच अद्वैत सिद्धांतच दाखवलेला आहे त्यांनी. पण म्हणून त्या हे आपल्याला मार्गदर्शक झालेले आहेत, कसं चाला हे दाखवणारे संत झालेले आहेत. महाराष्ट्राची भूमी ही संतांचीच भूमी आहे, त्यामुळे त्यांना संत हे अवश्य म्हटलं पाहिजे, त्यांची संत म्हणून पूजा किंवा भक्ती ही अवश्य व्हायला पाहिजे. पूजेच्या बाबतीकडे आपल्या धर्मशास्त्रानं आपल्याला असं सांगितलं आहे की ध्यान मूले गुरोर मूर्ती ही पूजा मूले गुरो पदम, त्यांच्या पादुकांची पूजा केली जावी आणि ध्यानासाठी त्यांची मूर्ती असावी. हे आपल्या धर्मशास्त्राचं हे आहे. कुठल्याही संतांच्या बाबतीमध्ये ध्यानासाठी त्यांची मूर्ती घ्या, पण पूजेसाठी मात्र त्यांचे पाय. त्या श्लोकाचा पुढचा भागही असा आहे की मंत्रमूले गुरोर वाक्यम मोक्ष मूले गुरो कृपा, गुरुच्या कृपेशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही, हे त्यातनं त्यांनी दाखवलंय पुन्हा. नक्कीच. मात्र बाबा आयुष्यभर फकीरासारखे जगलेत आणि आता मंदिरात त्यांना सोन्याचा मुलामा आणि झगमगाट दिसतोय, याविषयी तुम्ही काय सांगाल?
देवसांची जी श्रीमंती वाढलेली आहे ही त्या देवाच्या महत्त्वापेक्षा भक्तांचं महत्त्व दाखवणारी आहे की इतके भक्त तिथं आकृष्ट होतात इतकी त्यांची तिथली पॉझिटिव्ह एनर्जी एनर्जीच्या भाषेत बोलायचं झालं तर तिथली ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आकर्षण करून भक्तांना आकर्षण करून देत आहे घेती आहे आणि मग भक्त आपलं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावतो म्हणून मंदिरांचा हा विषय आर्थिक संपत्त्या आजकाल सुधारलेल्या आहे. देव आहे तसेच आहेत किंबहुना साईबाबाच केवळ असे फकिरी जगले असे नाही तर तुकाराम महाराजांचं ऐश्वर असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी सगळं ऐश्वर घालवलं आणि मग देवाला एक प्रकारे आव्हान दिलं की आता तरी मला भेटशील का नाही. तुम्ही जो आज लक्ष्मीचा झगझगाट म्हणता त्या लक्ष्मीच्या झगझगाटामध्ये त्या परमात्म्याचं स्वरूप दिसतच नाही म्हणून तर सगळ्या संतांनी असं आयुष्य जगणंच पसंत केलेलं आहे की अर्थाशिवाय जगायचं पैशाशिवाय जगायचं हे सगळ्या संतांचं आहे. एखादा संत एकनाथ महाराजांच्या सारखे एखादे संतच फक्त ऐश्वर्यात राहून सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळे राहिलेले आहेत बाकी सगळ्या संतांच्या वाटेला दारिद्र्यच आलेलं आहे. नक्कीच पण एकूणच बघितलेलं तर स्वरूपानंदांच्या वक्तव्यानंतर साई भक्त आता रस्त्यावर उतरले आहेत आपले भक्तही रस्त्यावर उतरतील असं शंकराचार्य म्हणत आहेत ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ह्या विधानांची आम्हाला सत्यता काहीच माहिती नाही आमच्यापर्यंत हे पोहोचलेलीही नाहीत आत्ताच पहिल्यांदा तुमच्या तोंडातून आम्ही ही गोष्ट ऐकतो आहे पण एक लक्षात घ्यायला हवं की ज्यांना ह्या अध्यात्माची वाटचाल करायची आहे त्याने रस्त्यावर असं न येता त्याने आपापल्या पद्धतीने वैयक्तिक उपासना करायला कोणीच अडचण केलेली नाही आहे त्यामुळे वैयक्तिक आणि आत्मोद्धार करायचा असेल आपली आत्मिक उन्नती करायची असेल तर त्यांनी वैयक्तिक उपासना केली पाहिजे असं आपलं गीता सुद्धा सांगते. त्यामुळं वैयक्तिक उपासना करणाऱ्यांना त्या भक्तीचं असं भक्तीतून दर्शन घ्यायचं असतं पण आजकाल भक्तीतून प्रदर्शन होऊ लागलेलं आहे भक्तीचं प्रदर्शन होऊ लागलेलं आहे हे रस्त्यावर उतरणं म्हणजे एक प्रकारे भक्तीचं प्रदर्शनच आहे ना. नक्कीच भक्तीचं प्रदर्शन म्हणतायत नक्कीच. धन्यवाद. हे होते करवीर पीठाचे शंकराचार्य. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.